मी पौर्णिमा, मैत्री कट्ट्यावरचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत श्रीखंड. त्यासाठी 2 लिटर आपण दही घेतलेलं आहे, पिठी साखर, थोडं साधं दूध घेतलंय, जायफळाची पूड, ड्रायफ्रुट्स आणि दुधात भिजवलेलं केशर. आता चक्क्यासाठी दही कसं बांधायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. एक कॉटनचा कपडा घ्यायचा, खाली भांडं ठेवून घ्यायचं त्याच्यावर, आणि मग त्याच्यात आपण हे दही ओतणार आहे. पातळ कपडा घ्या, कॉटनची ओढणी वगैरे घेतली तरी चालणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे, असं पक्क धरून घ्यायचं. त्याला एका दोरीने आपण बांधून घेणार आहे. गाठ घालून घ्यायची. ज्या ठिकाणी बांधून ठेवायला जागा असेल तिथे ही पोटली बांधून ठेवू शकतो आपण, आणि त्याच्याखाली भांडं ठेवता येईल याची काळजी घ्या. आणि 5 ते 6 तास आपण ही पोटली अशी बांधून ठेवायची, त्यानंतर आपला चक्का रेडी होईल. आता आपला चक्का हा 5 ते 6 तासानंतर रेडी झालेला आहे. आता आपण याच्यात सगळं मिक्सिंग करू. असा एकदम कोरडा झाला पाहिजे चक्का, पूर्णपणे पाणी निथळलं आहे याच्यातलं. आता आपण या 2 लिटरसाठी आपण 2 वाट्या साखर घेतलेली आहे. आपण ही साखर एकदम मिक्स करायची व्यवस्थित. थोडा थोडा आपण याच्यात दूध घालणार आहे. अगदी घरी केलेलं श्रीखंड खूप टेस्टी बनत. आता आपण हे केसराचं दूध घालू, म्हणजे छान रंग आणि सुगंध येईल आपल्या श्रीखंडाला. जायफळ पूड आणि ड्रायफ्रुट्स आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालणार आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करू. साधारण 1/2 ते 1 तास आपण ठेवून देऊ, म्हणजे साखरेच्या पूर्णपणे व्यवस्थित विरघळेल. आता आपण थोडं अजून दूध घालून घेऊ, थोडं घट्ट वाटत असेल आपल्याला तर. कोणाला खूप घट्ट श्रीखंड आवडतं, कोणाला थोडं सही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त दूध घालू शकता त्याच्यात. आता एक तासभर आपण हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं, छान थंड झालेलं आहे. आता हे खाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मैत्री कट्ट्याला सबस्क्राईब करा.